यापूर्वी काही संघटनांच्या वतीनं आपण हा दौरा करू नये अशा पद्धतीचं एक इशारा घेण्यात आला आहे. कसं बघताय पुढे या सगळ्या? असं आहे ना की आजकाल जो आहे तुमचा हा जो समाज माध्यम मोबाईल जो आहे ना फार स्ट्रॉंग मीडिया झालेला आहे. त्याच्यामुळे एखाद्या गावात एक दोन लोक जरी असतील आणि त्याने ते टाकलं तर त्याचा बबरा फार मोठा होतो. त्या गावातले जे आहेत 98% लोक जे आहेत त्यांना हवं असतं की त्यांनी आम्ही त्यांच्याकडे जावं बघावं त्यांचे जे आहे नुकसान जे आहेत तिथं लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त जे आहे मदत त्यांना मिळवून द्यावी. त्यामुळं मी जायचं ठरवलं होतं एखाद्याने सांगितलं आमच्या इकडं ना ठीक आहे ना येणार पुढे जाऊ. परंतु ज्यांना बरं दुसरं म्हणजे काय सगळ्याच ठिकाणी मी काय भेट देऊ शकणार नाही परंतु एखाद्या गावातील एक गाव एक जरी थोडंसं पाहिलं की आपल्याला शेतावरून भाताची परीक्षा येते की किती नुकसान झालेलं असतात. कालच्या कॅबिनेटमध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारे त्याची मांडणी केली आहे की जसा कांदा शेतकरी आहे तसा भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याचप्रमाणे जो बागायती जो आहे त्याच्या बागा कोलमडल्या आहे त्याचं फार मोठं नुकसान आहे. त्यांना वेगळं आपल्याला पॅकेज द्यावं लागेल आणि त्याप्रमाणे शासनाने ते ठरवलं की आपण त्यांना सगळी मदत करायचो. पण हे जे आहे ते जोपर्यंत सरकारी तर कागद आणि त्यांची जी काही माहिती येईलच परंतु आपण गेल्यानंतर कुठे काही चूक नाही आणि कुठेही नुकसान झालेल्या शेतकऱ्या त्याच्या बाहेर राहत नाही मदतीच्या हे पाहावं लागतं आणि एक आधार द्यावा लागतो की सरकार तुमच्याबरोबर आहे शासन तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे त्यासाठी जाणं गरजेचं आहे. आणि मी इथला आमदार असल्यामुळे आता माझं कामच आहे सगळं मग जात आहे. आपण तिकडे प्रयत्न करताय की या लोकांना मदत मिळाली दुसरीकडे त्याच्यात राजकारण आणलं जातं योग्य व्हायचं. आता ज्यांना राजकारण आणायचं ते राजकारण आणतील. माझं म्हणणं असं आहे की माझं काम मी करतो तुमचं काम तुम्ही करा. निवडणुकीच्या वेळेला लोक ठरवतील ना कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला त्यावेळेला तुम्ही सांगायचं त्यामुळे हा नको तो पाहिजे तो पाहिजे काय मेहनत काय अडचण काय. काल आपल्याला देखील काही लोकांनी फोन केले तसे ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहेत तुम्ही येऊ नका असे लोक म्हणतात. हा ठीक आहे ना तर येऊ नका. पण किती लोक आहेत ते आणि ज्यांना मी यावं असं वाटतं असे किती लोक आहेत ते बघावं लागेल ना. चला आता तुम्ही